नमस्कार रसिक मित्रांनो, आर्ट कट्टा या यूट्यूब चॅनलच्या आर्टिस्ट स्पेस या कार्यक्रमामध्ये मी स्नेहल अलोणी आपल्या सर्व कलारसिकांचं पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रांनो, असं म्हणतात की कलावंताची नाळ ही त्याच्या बालपणाशी जुळली असते. म्हणूनच तर बालवयात भिंतीवर ओढलेल्या रेघोट्या किंवा मातीच्या ओलाव्यांनी तयार केलेली गडकिल्ले बालमनात एक रोपटं लावून जातं. याच रोपट्याला जर योग्य आकार मिळाला तर त्याचं कलावंतात रूपांतर झाल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो, आजच्या आपल्या कलावंताचा मातीला स्पर्श होताच त्यातून वेगवेगळी आकार तयार होतात. त्यांनी मातीला आकार देता देता स्वतःच्या आयुष्यालाही आकार दिलाय. पॉटरी या क्षेत्रात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. तर भेटूया नागपूरचे युवा स्टुडिओ पॉटर कुणाल उके यांना. चित्रकलेविषयी मला लहानपणापासून आवड होती. भिंतीवर किंवा रांगोळीसारखे असे मी चित्र काढायचो लहानपणी, पण मला निश्चितपणे माहीत नव्हतं की या विषयामध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन करू शकता. मी दहावीत असताना माझा एक मित्र आहे, त्यांनी आर्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली आणि मला माहीत झालं तेव्हा की या विषयामध्ये पण आम्ही ग्रॅज्युएशन करू शकतो. आणि मी कॉलेजच्या एंट्रन्स एक्झाममध्ये 12वीनंतर एंट्रन्स एक्झाम दिली आणि मी पास झालो. आणि फॉर्च्युनेटली माझा नंबर पेंटिंगमध्ये लागला. पेंटिंगमध्ये लागल्यावर 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन केलं. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर 1-2 वर्ष गॅप दिली. भारत भवन भोपाळमध्ये मी कदाचित 2005-06 2 वर्ष काम केलं आहे. आणि मग MFAला ॲडमिशन घ्यायची प्रोसेस सुरू केली, पण माझा काही ॲडमिशन झाला नाही. आणि मला पण खूप अशी असं वाटलं नाही की त्याचा MFA केलं पाहिजे किंवा हायर एज्युकेशन घेतलं पाहिजे, पण असं कधी वाटेल तर मी नक्कीच घेणार ॲडमिशन आणि MFA करणार. अशी माझी चित्रकलेविषयी माझी चळवळ सुरू झाली. भद्रावतीमध्ये माझा पहिला इंटरॅक्शन झाला पॉटरीशी. मी बघितली, पहिल्यांदा पॉटरी बघितली. लोकांना असं वाटते की मी BFA झाल्यानंतर पॉटरी केली आणि लगेच सुरू केलं, पण नाही. ते 2008 किंवा 2009 म्हणजे काळ होता. मी पॉटरीमध्ये ॲडमिशन घेतली आणि कोर्सचं नाव होता मास्टर पॉटर्स. 4 महिन्याचा कोर्स होता तो. तर माझा पहिला इंटरॅक्शन पॉटरीशी तेव्हा झाला आणि ते चांगलं झालं की माझं डिप्रेशन तिथनं दूर झालं. मग 4 महिन्याचा कोर्स केल्यानंतर मी परत नागपूरला आलो. 1-2 काही दिवस जॉब केले, कमिशन वर्क केले, कारण की पैसा इनिशियली लागतो आपल्या कामाला सामोर नेण्यासाठी. तर मी कमिशन वर्क करून, एक शाळेमध्ये जॉब करून, आर्ट टीचरची जॉब करून मी सर्वाईव्ह करत होतो. मग हळूहळू थोडेसे पैसे जमवले, व्हील घेतला, माती आणली बाहेरून, मातीची बनवायची प्रोसेस केली आणि मग आपल्या कामाला सुरुवात. मला काही नव्हतं माहीत की मी इथून काही कमवणार की नाही कमवणार. मला आतापर्यंत त्याचं काही नॉलेज नव्हता, पण मी कंटिन्युअसली काम करत होतो. तर 2009 माझा काम जो आहे पॉटरीमध्ये सुरू आहे. आणि मी बेसिकली टेराकोटामध्ये काम करतो. टेराकोटा हा जो माध्यम आहे तो आमचे ट्रेडिशनल कुंभार वगैरे जे आहेत ते याच माध्यमामध्ये कामं करतात. पण माझा आर्ट एज्युकेशन या विषयावर असल्यामुळे
मी काही वेगळं करू शकलो आणि मला मार्केटची जाणीव झाली की मार्केटची नब्ज जी आहे ती कशी पकडायची. तर मी छोटे छोटे कामं करायला सुरुवात केले, खूप छोटे कामं केले आणि खूप खूप छोटे कामं केले. म्हणजे तुम्ही त्याला ते राईचे जे दाणे असतात तेवढे छोटे पण कामं मी केलेले आहेत. तर त्याच्यात माझी स्पेशालिटी झाली आणि मला ते आवडते. म्हणजे काम करण्यामध्ये तुम्ही 100% इन्वॉल्व्ह होता. जेव्हा तुम्ही पॉटरीचं काम करता तेव्हा तुम्ही 100% इन्वॉल्व्ह होता. तुम्ही फिजिकली इन्वॉल्व्ह होता, तुम्ही मेंटली इन्वॉल्व्ह होता, कारण की तुम्हाला सगळं काही त्यामध्ये तुम्हाला ओतावं लागतं काम करताना. आणि तुम्हाला एक वेगळी जी एक आनंद आहे मातीमध्ये काम करायचा तो मिळतो. म्हणून मी कंटिन्युअसली काम करतो आहे आतापर्यंत. आणि पॉटरी जो हा विषय असा आहे की खूप टेक्निकली आहे, म्हणजे शिकायला भरपूर आहे. तुम्ही असं म्हणूच शकत नाही की मी शिकलो. प्रत्येकदा इतका व्हेरिएशन, इतका चेंजेस, इतकी म्हणजे एक्सपेक्ट करू शकत नाही एवढे वेगवेगळे रिझल्ट तुम्हाला या विषयावर म्हणजे पॉटरीमध्ये मिळतात. आणि तुम्ही तेच जर परत करायचं म्हटलं तर तुमच्याशी होऊ शकत नाही, कारण की ती एकदा बनली वस्तू ती एकदाच बनणार आहे. परत त्याला तुम्ही किती प्रयत्न केले तरी तू हे मला वाटत नाही की स्टुडिओ पॉटर जो आहे तो त्याला करू शकतो. माझा पहिला पॉटर्स मार्केट तो भोपाळमध्ये झाला आहे आणि मला खूप त्यामधून एक एनर्जी मिळाली आहे की समोर काम करायचं. लोकांनी ॲप्रिशिएट केलं कामाला, लोकांनी खूप वाव दिला आहे कामाला, विकत घेतला. आणि माहीत तेव्हा मला माहीत झालं की पॉटरी जो आहे त्या तो एक पॉटरीचा विश्व कसा आहे. भोपाळमधनं मग मला एक लिंक मिळाली, एक चॅनल मिळाला की मी माझ्या कामाला कुठे स्पेशली कुठे डिस्प्ले करून लोकांना दाखवू शकतो. मग भोपाळनंतर मी कंटिन्यू 3-4 वर्ष भोपाळमध्ये एक्झिबिट केलं आहे पॉटर्स मार्केटमध्ये. बांद्रा पॉटर्स मार्केट होतो, बांद्रा पॉटर्स मार्केटमध्ये एक्झिबिट केलं आहे. कालाघोडा पॉटर्स मार्केट होतो, कालाघोडा पॉटर्स मार्केटमध्ये 2-3 एक्झिबिट केलं आहे. मुंबईमध्येच एक सेराफेस्ट म्हणून एक मार्केट होतो तिथे पण केलं आहे. दिल्ली मग तिथून म्हणजे ही जी लिंक मिळाली मला, लोकं जाणू लागले की हा पण काम करतो या विषयावर आणि जर असे काही सब्जेक्ट असले किंवा एक्झिबिशन असली तर याला आपण अप्रोच करू शकतो. आणि लोकांनी मग मला अप्रोच केला किंवा मी पण लोकांना अप्रोच केलं की तुम्ही माझं काम बघा, माझं काम डिस्प्ले करा. तर अशा रीतीने मी भारताचे जवळपास सगळे मोठे जे सिटीज आहेत त्यामध्ये मी माझं पॉटर्स मार्केटमध्ये मी एक्झिबिट केलेलं आहे. आता दिल्लीमध्ये एक पॉटर्स मार्केट होतं टेरा फेस्ट म्हणून, तिथे पण हे केलं आहे. आणि आत्ता रिसेंटली मी हैदराबादला जाऊन आलो, हैदराबाद पॉटर्स मार्केटला. तर तिथे पण खूप अप्रतिम म्हणजे प्रतिसाद दिला आहे लोकांनी माझ्या कामाला. तर माझ्या कामाची प्रोसेस अशी आहे की मी सर्वात आधी कच्ची जी माती असते ती शेतातून किंवा नदीतून घेऊन येतो आणि कच्ची माती त्याला एका जागी जमा करून ठेवतो. मग काय त्याच्यानंतरची प्रोसेस अशी आहे की मातीला भिजवावं लागतो. माती भिजवून त्याचा एक एकदम पातळ असा चिखलासारखा त्याचा एक पेस्ट करावा लागतो आणि मग त्याला छन्नीमध्ये छानून त्याला एक एकदम पाण्यासारखं करून त्याची एकदम फाईन माती जी असते त्याला बाहेर काढून त्याला जमा करून मग काही 6-7 महिने त्याला म्हणजे ठेवावा लागतो. कारण की त्याची त्यांनी काय होतो की मातीची जी एक क्वालिटी असते काम करून घ्यायची ती सुधरते. त्याच्यानंतर दुसरा टप्पा आहे माती बनवल्यानंतर त्याला एज करावा लागतो. एज म्हणजे सडवून त्याला एक प्रोसेस असते की काही दिवसानंतर ते जर आपण काम केलं तर ती मातीची बरोबर असेल. मग त्याला पिचिंग करून मग त्याला कणिकसारखा असा भिजवून त्याला थोडा घट्ट करून त्याची आतमधली एअर काढून मग त्याला चाकावर ठेवून त्याच्यानंतर जे आहे ते कुठले प्रोडक्ट बनवावे लागतात.
तिसरी प्रोसेस असते की भट्टीची प्रोसेस. भट्टीची प्रोसेसमध्ये काय असतो की आपल्याला जी काही आपण वस्तू बनवतो आहे, मी तर टेराकोटाची वस्तू बनवतो तर अप टू 700 डिग्रीज म्हणजे 700 डिग्री टेम्परेचर पर वर त्याला मी भट्टीमध्ये बेक करतो. बेक झाल्यावर काय होतो की त्या जे वस्तू आम्ही बनवलेली आहे ती मजबूत होते, मजबूत होते आणि ती वर्केबल असते म्हणजे ते काम करण्यासाठी व्यवस्थित असते. सुरुवातीमध्ये जेव्हा आपण चाकावर जे करतो काम त्याला जर पाण्यात टाकलं तर ते विरघडणार. भट्टीत गेल्यावर जेव्हा ती बेक होते म्हणजे शिजते तेव्हा त्याच्यात एक स्ट्रेंथ येते. स्ट्रेंथ आल्यावर ते काय होते की त्याच्यात पाणी ओतलं किंवा काही ओतलं तर ती वस्तू विरघडणार नाही म्हणजे त्याला मजबूती येते. मजबूती आल्यावर मग जे लोक ज्यांनी ऑर्डर दिले किंवा ज्यांचे कस्टमाइज असतील काम ते आपल्या हिशोबाने त्याला काम त्याच्यावर पेंट करतात किंवा काही त्याला परत डेकोरेट करतात. मला ते आवडत नाही पण ते जे आपला बेड बटरचा जो आहे एक प्रश्न त्यामुळे मी त्यांना ते काम करून देतो आणि मग ते परत त्याला आपले पैसे लावून त्याला समोर विकतात. एक काळ प्रत्येका माणसाच्या जीवनात येतोच की तो निराश होतो आपल्या कामांनी किंवा समाजाच्या एक दबावामुळे तो निराश होतो कारण की लोक त्याला समजत नाही, समजू शकत नाही किंवा समजून घ्यायचा प्रयत्न करत नाही. तर माझ्या बाबतीत पण असा एकदा झालेला आहे. मी कॉलेज पासआउट झाल्यानंतर 2007 किंवा 2008 माझ्यासोबत बी पण असं झालेलं आहे की मला खूप निराशा झाली की मी काय करावं. आता कॉलेज झालं, एज्युकेशन झालं, कुठे पेंटिंग विकत नाही आहे, काही कर होत नाही आहे माणसाचं, कुठे जॉब मिळत नाही आहे, तर काय करावं. 6-7 महिने तर माणूस असं म्हणजे स्तब्ध असतो, काही कळत नाही त्याला की काय होत आहे आपल्यासोबत. पण फॉर्च्युनेटली माझ्यासोबत असं झालं आहे की मी पॉटरी या विषयाकडे वळलो, त्याकडे वळलो. म्हणजे जेव्हा मी पॉटरीकडे वळलो तर एक तर तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळते की तुम्ही 100% त्यामध्ये तुम्ही गुंतून आहात त्या माध्यमात. जेव्हा माध्यमामध्ये गुंतून असल्यामुळे काय होतो की तुम्हाला दुसऱ्या वस्तूचा म्हणजे जो डिप्रेशन असतो ते काढण्यामध्ये ते खूप मदत होते. तर मित्रांनो, हे होते नागपूरचे युवा स्टुडिओ पॉटर कुणाल उके. आर्टी स्पेसच्या इतर कलावंतांना भेटण्याकरिता आमच्या आर्टकट्टा या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या एपिसोडला एका नवीन कलाकारासोबत. नमस्कार.